कांतारा या कन्नड चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. कमाईच्या बाबतीत चित्रपटानं KGF सारख्या सुपरहिट चित्रपटालाही मागे टाकलंय. प्रेक्षकांसह समीक्षकांनाही हा चित्रपट पसंतीस पडला. भूतकोला या पारंपरिक कन्नड प्रथेवर आधारित हा चित्रपट आहे. रिषभ शेट्टीने कांताराचं दिग्दर्शन आणि लेखन केलंय, तसंच त्यानं चित्रपटात शिवा नावाचं मध्यवर्ती पात्रही साकारलंय. पण हा चित्रपट आता वादात अडकण्याची शक्यता आहे, कारण या चित्रपटाच्या निर्मात्यांवर एका मल्याळम बँडने त्यांनी तयार केलेलं गीत चोरल्याचा आरोप करण्यात आलाय. कांतारा चित्रपटामध्ये श्री विष्णूच्या वराह अवताराचा खास उल्लेख आढळतो. चित्रपटामधील वराह रूपम या गाण्याद्वारे वराह देवतेची स्तुती करण्यात आली. संगीतकार रजनीश लोकनाथ यांनी हे गीत संगीतबद्ध केलं असून साई विघ्नेश यांनी ते गायलंय. थाईकुडम ब्रिज या केरळमधील म्युझिकल बँडनं या गाण्याच्या चालीवर आपली मालकी असल्याचा दावा केलाय. तसंच त्यांनी कांताराची निर्मिती करणाऱ्या होंबळे फिल्म्स या निर्मिती संस्थेनं त्यांचं 2017 प्रदर्शित नवरसम गीत चोरल्याचा आरोप केलाय. या संबंधित मुद्द्यावर बँडच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. थाईकुडम ब्रिज मधल्या सदस्यांनी नवरसम हे गीत एकत्र मिळून तयार केलंय आणि विपिन लाल यांनी हे गीत गायलंय. या पोस्टमध्ये त्यांनी आमचा आणि आमच्या बँडचा कांतारा चित्रपटाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय. कांतारामधील वराह रूपम आणि आमच्या नवरसम गाण्यामध्ये समानता असल्याचं पाहून त्यांनी कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याचं आमच्या लक्षात आलंय. आमच्या टीमच्या मते एखाद्या गोष्टीवरून प्रेरणा घेणं आणि ती गोष्ट चोरणं यात फरक आहे. यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला किंवा टीमला शोधून आम्ही त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. त्यांनी तयार केलेल्या गाण्यावर आमचा किंवा आमच्या गाण्याचा उल्लेख आढळत नाही, याबद्दलची माहिती इतरांपर्यंत पोहोचावी अशी आम्ही सर्व श्रोत्यांना विनंती करतोय. तसेच अन्य कलाकारांना आवाज उठवण्यासाठी आवाहन करतोय असं लिहिलंय. दरम्यान अद्याप कांताराच्या निर्मात्यांकडून या आरोपांबाबत कोणतीही प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.